नमस्कार मी मनीषा आपल्या ओजेस रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत पाणीपुरीच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूयात तर सर्वात आधी आपण तिखट पाणी करणार आहोत त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे तसेच चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन मी मिश्रण वाटून घेणार आहे तर पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी आता इथे आपण तयार करणार आहोत मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आता आपण आवश्यकतेनुसार यात पाणी घालून घेणार इथे आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे यात मी एक टेबलस्पून जलजिरा पावडर घातलेला आहे त्यानंतर यात आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी इथे तयार ते झालेलं आहे आता आपण गोड पाण्याची तयारी करूया गोड पाण्यासाठी मी इथे अर्धा वाटी चिंच घेतलेली आहे तिला मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मी गरम पाण्यात तिला भिजून ठेवलं होतं आता ही चिंच आपण मिक्सरला लावून घ्यायची आहे जर तुम्हाला मिक्सरला नसेल लावून घ्यायची तर तुम्ही तिला हाताने देखील मॅश करून घेऊ शकता आणि चाळणीतनं गाळून घ्यायचं आहे तर मिक्सरला वाटून झाल्यावर मी तिला मस्त अशी गाळून घेतलेली आहे त्यात मी आवश्यकतेनुसार पाणी घालून आता एक उकळी काढून घेणार आहे त्यानंतर मी इथे अर्धा वाटी चिंचेसाठी अर्धा वाटी गुळाचा वापर केलेला आहे व्यवस्थित तिला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यात अर्धा वाटी गूळ घालणार आहोत साधारण अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तर गोड पाण्याला मस्त अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर देखील किती मस्त असा आलेला आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर मी यात एक टेबलस्पून लाल तिखटचा वापर केलेला आहे त्यानंतर मी यात एक टेबलस्पून जिरा पावडर घातलेली आहे सर्व मिश्रण एकत्रित करून आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत तर आपल्याला पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी आणि तिखट पाणी दोन्ही तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पाणी मस्त असं कलरफुल दिसत आहे आता आपण पाणीपुरीच्या मसाल्याची तयारी करूयात तर मी ते चार बटाटे घेतलेले आहेत एक मोठा आणि तीन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत त्यानंतर याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहे त्यानंतर यात मी एक मोठा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सर्व मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक वाटी बुंदी म्हणजे खाऱ्या बुंदीचा वापर केलेला आहे तर सर्व मिश्रण एकत्रित झाल्यावर आपण यात चार पाणीपुरीच्या पुऱ्या हाताने चुरून घालायचे आहेत तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यात मी थोडा चाट मसाला देखील घातलेला आहे त्यानंतर थोडं लाल तिखट आणि थोडा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण यावर थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि थोडी बारीक शेवचा वापर केलेला आहे बाहेर पाणीपुरी खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरामध्ये पाणीपुरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली तर तयार आहे आपले पाणीपुरीचा मसाला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका